औरंगजेब बादशाह दख्खनमध्ये असतानाच मराठास्वार नर्मदा ओलांडून माळव्यात घुसले होते. नेमाजी शिंदे कृष्ण सावंत यांनी तिथे केवढा धुमाकूळ घातला याची वर्णने इतिहासात उपलब्ध आहेत. बादशाह औरंगजेब हा 20 फेब्रुवारी 1707 रोजी अहमदनगरजवळ भिंगार येथे मृत्यू पावला आणि स्वराज्यावरचा मुघली फास सुटला. औरंगजेबाच्या प्रदीर्घ स्वारीमुळे उत्तर हिंदुस्थानात मुघली वचक राहिला नव्हता. त्याच्या मुलांत यादवी सुरू झाली आणि मोहम्मद मुअज्जम आणि मोहम्मद आजम या दोघांमध्ये जाजाऊ येथे लढाई होऊन त्यात आजम मारला गेला. मुअज्जम शाह आलम बहादूर शाह ते किताब घेऊन राज्यावर आला. 1712 त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मुलगा शहादर शाह दिल्लीच्या तख्तावर आला. तो अतिशय क्रूर होता. एका वर्षातच त्याचा खून होऊन फरुख सियर हा गादीवर आला. दिल्लीतील तख्तासाठीच्या या रणधुमाळीत सय्यद बंधू हे किंगमेकर म्हणून प्रसिद्धीस आले. पण बादशाह फरुख सियर याला मनातून सारखी वाटत होती की सय्यद हुसेन अली आणि त्याचा भाऊ सय्यद अब्दुल्ला हे केव्हाही आपल्याला खाली खेचून नवीन बादशाह तख्तावर बसवतील. बादशाह त्याने सय्यद हुसेन अलीला दक्षिणेचा सुभेदार म्हणून सुबा खुजस्ता बुनियाद म्हणजे औरंगाबादेस पाठवले आणि मराठे आणि निजामुल मुल्कास निरोप पाठवला की हुसेन अलीला परस्पर मारून टाका. या हुसेन अलीची कारभारी होते शंकराजी मल्लार. शंकराजी मल्लारांनी मराठ्यांना सावध केले आणि हुसेन अली हा त्यांची दिल्लीतली कामं करून देईल अशी ग्वाही दिली. बादशाहच्या हुसेन अली विरुद्धच्या कारवायांमुळे आधी मराठ्यांविरुद्ध असणारा हुसेन अली मराठ्यांची मदत घेऊन बादशाहला सह देण्याचा विचार करू लागला. या घटना 1718 ते 1719 आहेत. मराठ्यांचे अनेक जण मुघलांचे कैदेत दिल्लीत होते. त्यात शाहूराजांच्या मातुश्री येसुबाई साहेब होत्या. मदन सिंग माधुसिंग होते. या सर्वांना सोडून आणायचे होते. शंकराजी मल्हार 1717 साली. बराच खल होऊन मराठे आणि बादशाहतर्फे एक करार झाला. त्यातील मुद्दे असे होते शिवाजीराजांचे स्वराज्य तमाम गडकोटसुद्धा शाहूराजांच्या हवाली करावेत. अलीकडे मराठ्यांनी जिंकलेले प्रदेश म्हणजे खानदेश गोंडवन वराड हैदराबाद कर्नाटक या भागातील यादीत नमूद केल्याप्रमाणे मुघलांनी सोडून देऊन ते मराठ्यांच्या स्वराज्यात दाखल करावेत. मुघलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतः वसूल करावेत. या चौथाईच्या बदल्यात आपली 15,000 फौज मराठ्यांनी बादशाहच्या मदतीस ठेवावी आणि सरदेशमुखीच्या बदल्यास मुघलांच्या मुलकातील चोरांचा बंदोबस्त करावा. कोल्हापूरच्या संभाजीराजांना शाहूराजांनी उपद्रव देऊ नये. मराठ्यांनी दर साल बादशाहला 10,00,000 रुपये खंडणी द्यावी. शाहूराजांची मातुश्री कुटुंब वगैरे दिल्लीस मुघलांच्या कब्ज्यात आहेत. त्यांना सोडून स्वदेशी पावते करावे. तहाचा मतलब साधारण असा होता. तहाचा मसुदा हुसेन अलीने पाठवण्यात आला. हुसेन अलीने फरमानासाठी तो दिल्लीला पाठवला पण बादशाह फरुख सियरने मराठ्यांना फरमान देण्यास नकार दिला. कराराप्रमाणे वागण्यासाठी मराठ्यांची फौज खंडेराव दाभाड्यांच्या आधिपत्याखाली औरंगाबादेस आली. यावेळेस अनेक डोकी दिल्लीचा गुंता सोडवण्याच्या कामी लागली होती. पेशवा बाळाजी विश्वनाथ शंकराजी मल्हार सय्यद हुसेन अली या सगळ्यांनी एकत्र येऊन एक नामी शक्कल लढवली. औरंगजेब बादशाहच्या नातवाचा एक तोत्या उभा केला. औरंगजेबाचा मुलगा अकबर याचा मुलगा मोईनुद्दीन हुसेन हा मराठ्यांच्या ताब्यात आहे असा बनाव रचण्यात आला. या मोईनुद्दीनला बादशाहच्या हवाली करण्यात येईल असे शाहूराजांशी बोलणे झाल्याचे हुसेन अलीने बादशाहला कळवले. हुसेन अली आणि मराठ्यांची फौज औरंगजेबाच्या तोत्या नातवाला घेऊन दिल्लीला निघाली. एक हत्ती सजवण्यात आला होता. त्यावर एक उत्तम अंबारी कसण्यात आली होती. सकाळपासूनच लोक त्या तोत्याला कुर्निश करीत असत. असा सगळा लवाजमा दिल्लीला पोहोचला. दिल्लीतील लोक या औरंगजेबाच्या नातवाच्या पाया पडले. यावेळी बादशाह फरुख सियरचे धाबीदान आणले होते. हुसेन अली कोणता डाव खेळतो आहे याचा अंदाज काढण्याचा त्याचा प्रयत्न होता पण त्याला धड कोणतीही बातमी मिळत नव्हती. 23 फेब्रुवारी 1719 रोजी हुसेन अलीची बादशाहची भेट ठरवली गेली. हुसेन अली दरबारात आला. बादशाहच्या कदमबोसीसाठी तो वाकला असता बादशाहने स्वहस्ते त्याला खांदे धरून वर उठवले आणि त्याला आलिंगन दिले. इतर बोलणी झाल्यावर बादशाहने मोईनुद्दीन हुसेनचा प्रश्न काढला. मराठ्यांचे लोक कैदेतून सोडल्यावर मोईनुद्दीनला तुमची हवाली करण्यात येईल असे हुसेन अलीने सांगितले. बादशाह आणि हुसेन अली यांची बैठक 3 तास चालली. मग हुसेन अली परत आला.
27 फेब्रुवारीला दिल्लीत हिंडणाऱ्या मराठा स्वारांवर काही हल्ले होऊन काही मराठा सैनिक मारले गेले. 28 फेब्रुवारीला हुसेन अली दरबारात गेला. बादशाची आणि त्याची बाचाबाची झाली आणि हुसेन अलीने बादशाचे डोळे काढून त्याला तुरुंगात घातले. त्याच्या जागेवर रफी उद्दर्जत नावाच्या एका पोराला गादीवर बसून त्याने मराठ्यांचे सर्व लोक कैदीतून मुक्त केले. महाराणी येसूबाईंनी 30 वर्षानंतर स्वातंत्र्यात श्वास घेतला. मराठ्यांचा खर्च म्हणून 50 लाख रुपये मिळाले आणि त्यांना हवी ती सारी फरमाने नवा बादशाह करवी हुसेन अलीने दिली. मराठा वीरांची दिल्लीच्या दरबाराशी ही पहिली भेट. दिल्ली काबीज करण्यासाठी मराठ्यांनी बादशाहच्या एका तोत्याला नेण्याची ही एक अद्भुत कहाणी. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.